तुम्हाला जर आमच्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा, आणि ते बेल आयकन दाबायला विसरू नका. कोणी कोणी फॉर्म भरले तर किसन राव या हळूहळू दमन चला. काय रे हे पाण्याची टाकी माझं गोमन वाटतं राव वाटत काही वाटणार काय अवस्था झाली मिरची लाग ना त्याला त्या दिवशी कळ ना काय असतं ते आपलीच मागची जिरली जिरली पण आता बघू ना यावेळेस त्याच्याकडे जरा काय बघू काय बघू आता आपल्या सहकार्याने बघावं लागेल आपल्याला काहीतरी चांगलं हे करावं लागेल मागच्या वेळेस हल्ला गु अहो झाली चूक ती पण आता ह्या वेळेस ती होऊन द्यायची नाही ना आपल्याला चूक तुमच्याच घरातल्या माणसाने काम नाही केलं तुम्ही काय झालं हे माधुरच्या दयाने क्वार्टरवारी सगळी घाण करून टाकली पाठीमागच्या वेळेस तेच तर नडत आहे ना त्यांचा मला बी असं का नावलं माय की बो खैरुतल्या एस पी ने मी फॉर्म भरलाय एस पी हो एस पी काय त्याला कशाला फॉर्म त्याला जवळ करावं लागेल आपल्याला असं एक एक माणूस फुटत राहिलो मग ते आपल्याला परत जड जाईल बरं काय नाही तुम्ही थोडं लक्ष ठेवा ना किशनराव हॅलो शिवा कुठं आहे तू इथं मायातल्या येऊ रे मायातल्या येऊ बर बर तुला भेटायचं जरा शिक तिथंच थांब बर 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 या या इकडे या हो हो बोलूया हे आपल्याला शिवाकडे जाऊन यायचं जरा शिमाळ्यातून आणि तुला सांगतो तिथं गेल्यावर काही वसवत करू नको मी समजून सांगतो त्याला आणि ते पोरगी बरोबर तुझ्या बरोबरचे भाईसाहेब आहे म्हणले बाबूराव झोडपीला बाबूला माहितीच अधिकार काय टाकला म्हणले त्यांनी असे मतदान फोडून त्यांना मतदान भेटणार आहे का असं माणसं आणून नाही तरी ते लोक माज आणली तर म्हणावं लागेल यावेळेस दाखवून त्यांना माज यावेळेस ना त्यामुळेच शिवाने फॉर्म भरला काय ना बाबून ते जरा जवळचे मित्र आहेत ना तसं मला पण तसंच वाटायला लागलं ते हल्ल्याला माहीतच नाही राव मला त्याने अंधारी काहीतरी केलं वाटतं त्याला बाब्या बाबूराव ते गाठला काय मधीच मधी काय असा बसलेला होता चौडीवर माहितीचा अधिकार टाकला मग माज चाडला यार त्यांना जरा जास्त झालंय दाखवूनच द्या भरपूर गावांनी सहकार्य केलं किती मातांनी गेले तुम्ही 31 मातांनी ना 31 चार दे किती झाले तिथं झाले 15 पण आता 15 माणसं तुमच्या घरातली बाजूला गेले ना खरं कोणाला पटत नाही तिथं आहे खरं नाही पटत पण आता मागच्या वेळेस त्यांनी हे केलं इकडे हे कर तिकडे ते कर आणि अशी त्याने अवस्था करून टाकली कुंकडे सगळ्या गावात काय काळा पलट केला बघा ना जे जाणार बोलायला त्याचाच खोटा उपटी दे बघू आता त्यांना दाखवू ह्यावेळेस दाखवू नाही चांगलं म्हणजे आता ह्यावेळेस जरा पहिल्यापेक्षा जरा बदल करा काहीतरी आता करू ना चांगले एकदम बदल हवायचे बदल तर व्हायलाच पाहिजे कसं आहे बावड्याने आज कामं केलेत म्हणलं बदल तर व्हायलाच पाहिजे ना बघा नाही टाकीची अवस्था कमाल टाकी वाटते काही गोबर गॅसचा हौद चारा चांगला वाटतो पाईपलाईन नुसत्या नळ्या पुरून ठेवल्यात बसून ती त्या टोकापर्यंत पाण्याचा पत्या नाही पाणी आहे शेंदून शेंदून एरीवरून बिल काढाय पुरतं फक्त बिल काढाय दाखिले फोटो काढून चला भाई साहेब शिवा बोला ना
इकडे इकडे काम आहे तुझ्याकडे जराशी काय शिवा काय नाही काय करत होता मळ्यात काय नाही रे तुरीला पाणी देत होतो असं आहे का हो झालं कमी जायचं हा झालं आता थोडं राहिले पुढे फक्त बरं ते आपलं ग्रामपंचायत इलेक्शन लागलंय हो तुम्ही तर फॉर्म टाकला जणू हो टाकला ना फॉर्म टाकला ना मी हो असं करायला नको होतं आम्ही काय लोकांचे माणसं आहेत का नाही पण पाहू म्हणला आता नवीन नवीन तळी काय येते काय नाही असं करायला नाही पाहिजे तुम्ही आम्ही काय लोकांचे माणसं नाही येत तो थोडा विचार करावा तुम्ही नाही आता फॉर्म तर मी काढणारच नाही फॉर्म काढायला पाहिजे तू आता तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा तुला पुढच्या 5 वर्षाला चान्स देऊ ना आम्ही आम्ही आहेत ना तुमच्या पाठीशी तुमच्या आईने इच्छा लई आम्ही तयारी करू तुमची पुढच्या 5 वर्ष जराशी एवढंच फॉर्म मा पाठीमागे घेत नाही आता फॉर्म पाठीमागे घेऊ शकत नाही मी शिवा दादाला उलट बोलतो शांत रे भैया आता ऐकू शकत नाही आहे मी सरपंच पण काय कारण बो एवढा तू आपला माणूस झालास तुमच्या बंधुराजने त्या दिवशी काय केलं माहिती आहे तुम्हाला ते झालेलं आहे ते होय हो पण त्या बाबूला काही कळत नाही हो अहो त्यांनी हाणायला तर नको होतं ना माहितीचा अधिकार आता इलेक्शन लागलं माहितीचा अधिकार टाकायला चालला देऊ आता कुठं असतं का माहितीचा अधिकार त्याचं ऐकून तू पण फॉर्म टाकलास हो मी फॉर्म टाकला माझ्या पद्धतीने लढणार मी शांत बस तू पण तुम्ही एवढं वेळेस ऐका नाही नाही मी आता ऐकू शकत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा मी माझ्या पद्धतीने लढतो बरं ठीक आहे मागच्या वेळेस सगळं भावकीने ऐकातली त्याच्यामुळे 5 वर्ष भोगावं लागले मला ह्यावेळेस आता 4 वर्ष झालंय त्यांच्या संघ चाललोय मी पूर्ण जवळ घेतले जवळच्या माणसाने जेव्हा जवळच्या माणसाला धोका दिले का ताण होतो कळालं ना 5 वर्ष ते झालं ना आता 4 वर्षापासून आता जवळ घेतले जात मी जवळ घरूनच काम करायला लागलो आता आणि तसं बी ऐन टायमाला गाडावाला गोपाळ शेठ म्हणावला ते तर आहे ते होत आहे ना तसं नाही सगळे लोक व्यवस्थित एकदम जवळ धरून सगळं काम करायचं व्यवस्थित तेच करू एक एक माणूस जोडावा लागेल आपल्याला आता माणूस तोडायचा नाही माणूस जोडायचा आणि यांचा माध्य राहायचा ते आता ते होणार आहे ते बरोबर होणार आहे आता सगळ्याला माहित झालंय भैयासाहेब कोण त्याने सुरू केलं आता माणसाला भैयासाहेब नाही फक्त आबासाहेब हो नका म्हणजे सापडी देते नाही ते नाही ते बा आपल्याला फॉर्म कवा भरायचं बाकी झाले सगळे फॉर्म भरून लोक भरून आले राव फॉर्म राहतो ना आपण तसेच नाही 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 फॉर्म तर भरावाच लागणार आता लगेच फॉर्म मला काही मुहूर्त भरत काय आता सगळ्यांना भरले म्हणलं काय मुहूर्त काय बघायचं आपलं मुहूर्त नाही नाही टाकू भरून काय उद्या जायचं म्हणतं का जाऊ उद्या जाऊ आणि हे बघा ह्या विषयी ना कशातच कमी नाही पडलं पाहिजे पैसा विचार नाही करायचा माझ्याकडे राहिली ती 1 एकर तिचा आपण उद्या काटा वाजून टाकतो मी 1/2 एकर घालतो तो तुमच्यासाठी पैसा काय लागेल पैसा दारू काय असं कसं करा पण मला आहे ना माणसं मतदान फोडूनच पाहिजे तुम्ही कसं करा पैसे वाटा दारू वाटा वह्या वाटा मटण वाटा काही पण करा पण काय मतदान जमायचं ह्या वेळेस जमून यायचं निवडून यायचं मग दाखवून द्यायचं आणि कसं दाखवून द्यायचं काम करायचं चांगली काम करू ना आणि मग मग बघू द्यायला कसं काय मिरची लागत येते 20 वर्ष 70 काय आहे का गावात कशी मग तेच म्हणायचं ना मला ह्या वेळेस ना बदल पाहिजेच करावं बदल सरपंच आले बाप माझ्याकडे कोण दादांचे का हो काय झालं मग फॉर्म माग काय म्हणतो ते तुला मी म्हंटलच होतो होणार आहे ते फॉर्म टाक हे बघ कशी पळत होते ते भरत राव यायचं असं आज भरत राव नाही आला त्याची एंट्री व्हायची असं मग काय म्हणलं तू मी नाही म्हणलं फॉर्म माग नाही घेणार मी नाही नाही तुला तर सांगितलं आपल्याला ना लढायचं सुवा आपल्या गावातला मतदार 4 गटात विभागलेला आहे एक बाहेर राहणारे नोकर वर्ग दुसरा स्त्रिया तिसरे तरुण वर्ग आणि चौथा म्हातारे माणसं आपल्याला प्रत्येक मतदार टार्गेट करावं लागणार आहे कारण आपल्याकडे पैसा नाही आपल्याला ही लढाई माणसांच्या प्रश्नावरती लढावं लागणार आहे 4 गटाचे विविध प्रश्न आहेत सांग बरं आता तू इतक्या दिवस गावात राहतो स्त्रियांना काय प्रॉब्लेम आहे स्त्रियांना सगळा पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना पाणीच नाही ना आपल्या गावात पाणी विहिरीवरून शिंदून आणावं लागतं हंड्यावरती रोज आपण स्त्रियांना बघतो मग आपण त्यांच्या मनात असा विश्वास निर्माण केला की समजा हे बघा तुम्ही आम्हाला मतदान केलं तर आपण विश्वासच निर्माण करू शकतो सद्यस्थितीत कारण आपण काय निवडून आलेलो नाही आपल्याकडे पैसा नाही तर आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही तुमचा पाण्याचा पूर्ण प्रश्न सॉल्व्ह करू निर्माण करून तिकडे बघा तरुण वर्गाचं काय आकर्षण आहे सांग जिम व्यायाम शाळा आणि अभ्यासिका
एवढ्या गोष्टी आपण त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो असा विश्वास तरुणच निर्माण करायचा. वृद्धांचं काय निराधार योजना, त्यांचे ज्यांचे जे मागण्या असतात बघ, छोट्या छोट्या बँकेच्या पावत्या कशा भरायच्या काय, तुला सांगतो आपल्याला ग्राउंड लेवलवर काम करावं लागणार, एकदम ग्राउंड लेवलवर. आपल्याकडे पैसा नाही, आपण पैशाने मतदान विकत घेऊच शकत नाही. आपल्याला फक्त ही निवडणूक विश्वास आणि बुद्धी ह्या दोन भांडवलाच्या जीवावरती लढायची हे लक्षात ठेवत. आणि हे फॉर्म मागे घेईन ते यांचं काहीच ऐकायचंच नाही, ऐकतच नाहीत म्हणून आम्ही यांना त्या दिवशी सांगितलंय मी फॉर्म फिम काय मागे घेत नाही, फॉर्म मागच घ्यायचा नाही. कशामुळे ऐकायचं? आपण तुमच्या पद्धतीने लढा, आम्ही आमच्या पद्धतीने लढा. तुम्हाला काय पैसा खर्च करायचा? आम्ही निवडून नाही आलो तरी आम्हाला निवडणूक लढायची. आणि निवडणूक आहे ना आपल्याला विश्वासाची जोवा लढायचा. हो आता काय म्हंटले दादा तुला सांग बघ, काय म्हणते? फॉर्म माग घ्या तुम्ही म्हंटले असते ना, पुढच्या पंच वर्षाला चान्स देऊ, पंच वर्षाला तुम्हाला चान्स देऊ. आम्ही पुढं तसंच म्हणत असते, लय अवघड लय ते भैया काय म्हणलं का टाबर गाबार नाही त्या दिवशी? नाही नाही आता निवडणुका आल्या का ते चिमटीला असन भैया साहेब, ते कसं आहे निवडणुका निवडणूक होऊस पर्यंत पाया पडत आहेत, नंतर आपले बाप होते पण ते ऑनलाईन गुरगुर करते त्याच्याकडे बघावं लागत एखाद दिवशी. नाही नाही बघ शिवा कसं असतंय, आई तरुण रक्त आहे हातात सापताय, त्यामुळे करते थोडं माझं आपल्याला आपल्या बुद्धीच्या जीवावर लढायचं. आणि ह्या निवडणुकीला आहे ना जास्त वाचवास करायची. काय वाचवास लावली तुम्ही? तिकडे एस पी काय गेले काय दादा, ते काय करत होते का खरं ना? कसे सगळे बरं नाही, त्यासाठी पार तिकडे जायचे त्याला मतदान नाही राहत. दादाला अडवलं दादाला, काय काय काही कामाचं नाही भाया साहेब असलो. दादाला अडक बोललाय बरोबर, किती वेळ लागेल त्याला? तू मी तिथं असभर कळालं का? आवाजात करत नाही तुम्ही, त्या खरडल्या जीवानी फॉर्म भरला तुम्ही अजून लंगडत आहात, तुमचा काय विषय? तुम्ही मग जीवानी भरला कुणी भरलाय? हा कळायला पाहिजे तुम्हाला थोडं नॉलेज पाहिजे. तुम्ही मागच्या वेळेस 31 मतांनी पडले, त्या शिवानी फॉर्म भरला. शिवाजी गाठ घेऊ शिवाय तुम्ही समक्ष भेटा त्याला, त्याला बोलव तुम्ही, त्याला बोलव तू लगेच तुमची पाटली भेटलो तुम्ही काय करणार? अरे नाही नाही त्याला आता बोलतो, माझे शब्द बाहेर जाणार नाही नाही त्याला बोलून घेतो मी, लगेच बोलून घ्या आता बोलू आपल्या शब्द बोला तुम्ही. नाही 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 हा परत ना तुम्ही बोलत नाही आम्हाला, एवढ्या मतांनी पडलो तेवढ्या मतांनी पडलो आम्हाला बोलत नाही तुम्ही, लोक आमच्या गांडीत तुराटे घालतील. हे काय करायचं नाही तुम्ही पुढं डोकेलिटी लावून करायचं? आता काय डोकेलिटी? दादाचं डोकं सगळ्याकडे काय सगळ्याकडे ह्या निवडणुकीला आहे ना, फक्त शांत राहायचं आपण. दादानी काय सांगितलं त्या दिवशी? आपण शांत राहू, शांत आहे म्हणून चढ लोक आपल्या कधीशीच फोडला असतं आपण तिथं. दादाचे एक शब्द म्हणून आपण कवा वाजून टाकत त्याला, तिथं काय विषय खोले आपल्या पाशी. अरे सगळं चकणे आवड नाही तो टमाट्यानी ना मी त्याला आहे ना असा असा खाऊन टाकून. पण भाडीवेणी झाला लाडू बोलायला पाहिजे तरी बरोबर आहे सगळं होईल झाडवर आपण काय करायचं तर सगळे गाणे वाजायचे तिकडे कोणी आणत नाही फक्त फक्त आहे ना झाला तो मतदान सांभाळ आलाय ना तो शिवाचं एवढं मतदान आहे का? 40-50 आपलं 40-50 मतदान आहे केवढं त्याच? अरे श्याम्या झाडभर मतदान नाही त्याच, आणि तेवढं रुबा बांधतं एवढं माणसामध्ये, ते माग घेणार नाही पुढे घेणार नाही एवढं रुबा त्याचा वाडीमध्ये. हे बघ श्याम्या कसं असत, नवी नवरी असली ना कोणी तिच्याकडे बघत असत. हा हे बी खरं आहे, वाडीची परंपराच ही नवरी नवरी दिसली का पाहिजे तिच्याकडे. नाही नाही मग तेच सांगतो त्या असून ते, पण ते आपल्या शब्दा बाहेर जाणार नाही तो. मी त्याला आता बोलतो इथं त्याला सांगतो समजून. आणि
त्याला सांग तू बोल त्याला त्याला तुम्ही ना जरा व्यवस्थित ना त्याला फोन बिन लावा बोलतो त्याला आपल्या मागच्या वेळेस झालं नाही पाहिजे या गोष्टी डायरेक्ट बोल त्याला घ्यायला तुम्ही माघारी फोन त्याला फोन लावून तर होणार नाही काही प्रत्यक्ष भेट घ्यावं लागेल आपल्याला त्याला येतो ना मी त्याला मगाशी पण फोन लावला परत फोन लावतो मी एकदा फोन लावतो बोलून घ्यायचं प्रत्यक्ष भेटू आपण त्याला चुवा तुझं काय म्हणणं आहे हे पण कळायला पाहिजे ना त्या माणसाचं आपलं उद्या डबल बसू आपण पार्टीला नाही काय भाई आपले सरोदर येणार आहे मतदान सुद्धा चालू झालंय आपल्याला पण आजचा प्रोग्राम वेगळा आहे ना आपला आता पुढल्या आठवड्यात इलेक्शन आहे आपलं सविस्तर घे कोण रे काय आता आठवड्यात तर मतदान होणार आहे आज आपण थोडं गडबड गेलं ते काय त्यांना आपण क्लिअर करू म्हणजे उद्यापासून आपलं मतदान सगळी फेडिंग लावलेली त्याचा लोड घ्यायचा नाही फक्त एस पी चा गेम वाजायचा गेम तर आज गेले वाजायचं आपल्याला आपल्या दादाला उलट बोलायचं इलेक्शन दादाने काय सांगितलंय इलेक्शन शांत तर शांत बघू भरतराव इथ भर नाही राव ते किती उड्या आणते मग अरे ते भरतराव त्याची स्वतः भाव किती मारते त्याची एक कोटी त्याला सरपंच असत तर येतो का सर येतो का ते आणते शांत गांधी उड्या जेव्हा सगळे अंडर रोड करून टाकू आपण आज विषय काय डिलेट साहेब म्हणाल ते पूर्व दिशा त्याच्यामुळं बाकी डोकं लावायचं नाही काय तुमचं त्यांच्या पुढे क्रेडिट खराब झालं नाही पाहिजे कारण काय असत आता आम्ही थोडी थोडी घेतलेली बरोबर आहे पण कसं आहे आपल्याला डोक्यात सगळे फूल घातलेले त्याच्या डोक्यात कोणी तोंडाचं ते त्याने फूळ घातलंय त्या शिवजयाच्या डोक्यात त्या बाब्याला बघू बाब्याला लांबट आहे ना पण त्याला असं खालीच बसूच ना जमिनीवर आपल्या खिशात आहे तहसील नाही काय पुन्हा मुंबईवरून हाकून दिले मी माझ्या हाताने भायसाहेबच्या गाण्याच्या ठोक्या तुझ्या मला कुणी आणि बाब्याच्या हॅलो अरे आला का सेवा तू ये लवकर आणि ते फॉर्मचं काय केलं फॉर्म माग अरे घ्यावा लागेल सेवा तुला कसलं माग ते राव ते फॉर्म नाही माग अरे घ्यावा लागेल सेवा फॉर्म तुला शब्दाला किंमत आहे का आपल्या अरे आपण दोघ आहे ना आपण दोघ पाहू दोघ जण मिळून पाहू त्या सरपंचाकडं पाहू द्या एक मिनिट मी बोलतो पाहू द्या हॅलो थिराने घे श्याम्या श्याम बोलतोय श्याम्या थिराने घे आपल्याला काय असं मतलं नाही काय 50-60 मतलं नाही का आपलं एवढे माग घेत नाही पुढं घेत नाही तुम्हाला सांगायचं लागलं कळत नाही का हा अरे मग दोन का मतदान असा ना तुला काय घेणं देणं आहे त्याचं तुला काय घेणं देणं आहे त्याचं एवढा शेणा झाला तू हा कळत नाही तुला हा नेट काय बोलायच तुला सगळं 60 मतदान नाही तू आणि तू शेंगा जोडायला लागला का इकडं हा ए अरे इकडे मग तुला कळतं का इकडे माणूस कोण उभा आहे तुला 50 बऱ्याच सांगितलं की माग घे इकडं फॉर्म बी तू हा नाही नाही म्हणजे तुला माझा चढल्या दिसतोय थांब तुलाच माझ चढला आलो तिथे थांब 5 मिनिटं नुसतं तू म्हणा तू तिथे येऊन अरे तुझ झाड भर मतदान नाही तू भरतरावच ऐकत नाही श्याम जास्त बोल नको तुझा काटाच काढतो तू फक्त ये तू तो आणल्याची मला बरं वाटणार नाही थांब तिथेच तसं बोल नको सध्या इलेक्शन पिरियड आहे बोलायचं काय शांततेमध्ये घ्यायचं माझा शांततेमध्ये घ्यायचं असत शांततेमध्ये घ्यायचं तू बघतोय भैया इथं भेट तू भरतराव समोर शांत घे थोड हा तू त्यात येईल चल आपलं वाद करायचा नाहीये
भरत्या गेला. नमस्कार नमस्कार ना. काय काय तुम्हाला छाटभर राजकारण कळना भेटे हो. त्यात घोटभरण काय तुम्हाला राजकारण कळते भेटे हो. आमची टकलं झाली की असायची. हो इलेक्शन झालं सगळं उमेदवार निवडून चालला बघू. पंधरा वर्ष चालू बघायला लवकर आपल्याला भरवे ना दादा उलट बोलला बाकी काय नाही रे. त्याचं गेम वाजायचं आहे. गेम वाजायचं सोडून दादाने काय सांगितलं आपल्याला थोडे दिवस आपण काहीच करू शकत नाही. कोण दादा आहे दादा म्हणले म्हणून म्हणतो रे. बर मला काय म्हणायचं आपण एक गेम करायचा काय करायचं दादाला काहीच करून द्यायचं नाही. आज याच वन लाईट लावून आहे शिवे यो शिवे सरपंच युवा सरपंच आपले युवा सरपंच उलट बोलार तू बघत मला काम आहे जरा आत माग येतो नंतर आपण काम आहे त्याला सरपंचाला काम आहे. दादा लक्ष मोडले काम आहे तुझे. अरे बाप आणि ते बाप आमदार 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 तू बाजू सर आराम कर उलट बोलू काय कार्यक्रम करणार लेबर साइड ला काय करणार हे करून गाडी गोटा घालू का उडत होत गेला गेला काय पहिले जुने नवीन आहेत काय बदल केलाय कवर चालायचं गाडी कवर घ्यायची ओढायची कुणी ओढायची गाडी कुणी टंगडी धरायची लांगड्याची टंगडी कुणी धरायची नाही नाही तसं नाही. आता बघा नवीन एखादा चांगला होत करू चांगला माणूस बघा एखादा पोर शिकलेला बघू आणि करा त्याला उभा जुने रंग गाडी काय ओढून घेऊ नये. नाही चांगलं आहे राव युवा नेतृत्व आहे मागे सगळ्यांना काय नाव देत काय त्याच दुसरं काय नाव काय नव्हतं त्याच तुम्ही काही म्हणा पण दादा आहे ना दादा शेख टाकायचं असतो पडतच असतो नवीन क्वालिटी म्हणजे काढायचं नवीन शिवा चांगला माणूस काय जुने आता काय केलं आता काय करणार. नमस्कार नमस्कार राम 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 सारखा पलीकडे बसून बस बाटा बाटा अलीकडे सारखा तुम्हाला बदल पाहिजे का बदल पाहिजे आता कसं पोरं जे म्हणजे मात्र निवडून देऊन काय होती गे पोरासारखं पोरासारखं एक माम हे पाहिजे नाही म्हणजे आपला शिवा माहितीये का तुम्हाला शिवा कोणता रे खैरोडीतला नाही का शिवा त्याने टाकलाय फॉर्म मग करा तेवढी मदत घ्या एवढी वेळेस आपण गाडी पडायची बाहेर ठाऊ त्याची गाडी करायची आपल्याला गाडीवर गाडी गाडी काढ
जुनं बाजूला ठेवा, नवीन विकासाला मार्ग द्या, राजकारण थोडं गावचं बाजूला. त्याला कसं आहे अनुभव, स्वतःची इच्छा आहे करण्यासाठी, गावाची काहीतरी वेगळं झालं पाहिजे. आपला डायरेक्ट हे बघा, आता हे काम आहे ना, हे राखडलेले काम आहे, तर काही ते आपण करू ना. आता कसं आहे, आता हे निवडणुकीचा विषय, आता खूप पैसे वाटते काय करते, पण काही तरुण उभा राहिला एवढी वेळेस द्या लक्ष, बदल करायचा. शेवटचे 5 वर्ष फक्त उद्घाटनात जाते त्यांचे, बाकीच तर काही काय नाही केलं, उद्घाटनच सगळं काय नाही खाऊन खतकी. विकासाचं उद्घाटनच व्हायला खरं. दादागिरीवाल्याचं मतदान त्यांनी मला हंड ते हंड ते परत लावलं. त्याच्यामुळेच मग आपण शिवाला फॉर्म टाकायला लावलाय. कधी पर्यंत गप्प बसायचं, चला एक तरुण नेतृत्व. गप्प गप्प बसायचं, ते 4-2 टाकूचे आहेत का, यांना चपटी चपटी देतील. त्यांचे दाब चपटी दिली का, त्यांच्या आपल्याला ते बंद पावायची नाही. निवडून तुमचे 4 माणसं तुम्ही सांभाळायचे, यांचे 4 हे सांभाळते, तरुण नेतृत्व उभा करायचं. अण्णा नवीन माणूस करताना सहकारी नक्की का, तुमच्या सारखे आशीर्वाद पाहिजे त्याला. कसं आहे नवीन, आतापर्यंत काय झालं नाही, नवीन उमेदवार उभा झालाय आपण. युवा नवीन आपल्याला तर उद्या फिरायला जायचं होतो. मग आता काय करायचं, किती वाजता आहे? मग आता उद्या सकाळचं, उद्या सकाळचं होईल. त्याचं पोस्टमार्टम चालू. एवढी वेळ टाका ना फॉर्म. नाही नाही बाबू, त्या राजकारणाच्या नादीच नाही लागत, विषयच नाही घ्यायचं राजकारण. बाबू ऐकत जातो.